आकाशात मुक्त विहार करणारे हे परदेशी पाहुणे भविष्यात महाराष्ट्रात परत येतील की नाही याबाबत साशंकता आहे. मानवी हस्तक्षेपामुळे साता समुद्रापार आलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय. उजनीच्या परिसरात दररोज वाहनांची वर्दळ, यांत्रिक बोटींचा कर्णकर्कश आवाज यामुळे आधीच दरवर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात कमी फ्लेमिंगो या परिसरात आले, तर काही पक्षी परतीच्या मार्गावर आहेत. तसंच विणीच्या हंगामात फ्लेमिंगोनी अंडी घातल्यानंतर हजारो लहान पिल्लांचा जन्म होतो, पण खाद्य शोधण्याच्या पाणथळ जागा नष्ट झाल्यास मोठं संकट या पक्ष्यांवर येतं, त्यामुळे हजारो पक्ष्यांचं जीवन धोक्यात येणार आहे. यावरून वन्यजीव प्रेमींनी संताप व्यक्त केलाय. फ्लेमिंगो पक्षी हे साता समुद्रापलीकडून आपल्या या महाराष्ट्रात आणि विशेषतः इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रात दरवर्षी हिवाळ्यात नित्यनिमाने येत असतात. वाळू माफियांच्या दिवस रात्र वाळू उपसण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांचं फ्लेमिंगो पक्ष्यांचं जीवनमान आणि अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. याला कारण ठरलंय ते बेसुमार वाळू उपसा. महसूल विभागातच गोंधळ असून त्याच्यावरच कायदेशीर कारवाई व्हावी असा सूर जनतेतून व्यक्त होतोय. तर वाळू माफियांवर कारवाई न करता त्यांना दंड आणि त्यांचं साहित्य जप्त करत असल्याची प्रतिक्रिया तहसीलदारांनी दिली आहे. उजनी जलाशयामध्ये जे फ्लेमिंगो म्हणून जे पक्षी बाहेरच्या देशांमधून आपल्याकडे येतात त्या पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात येणार नाही, त्यासाठी तहसीलदारांनाच जबाबदार धरण्यात यावं आणि त्यांच्यावरती कारवाई करावी, म्हणजे बेकायदेशीर वाळू उपसा नक्कीच थांबण्यास मदत होईल. बरगाव येथे फ्लेमिंगो पक्षी पॉइंट आहे. तिथले पक्षी वाचवण्यासाठी संबंधित बोटी जप्त कराव्या लागणार आहेत. त्याचप्रमाणे वाळू वाहतुकीवरती अवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कारवाई करून एफआयआर दाखल सुद्धा संबंधित करणार आहोत. फ्लेमिंगोंच्या वास्तव्यानं निसर्ग सौंदर्यात अधिकच भर पडते, पण वाळू माफियांमुळे या परदेशी पाहुण्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय. त्यामुळे या वाळू माफियांवर कडक कारवाई करत पक्ष्यांना जीवदान मिळेल का याकडे वन्यजीव प्रेमींचं लक्ष लागलंय. राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.